भुजबळ साहेब, आपल्याला आताच माहिती हाती येते त्याप्रमाणे वटहुकुमाच्या तयारीत आहे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक, ज्याला पॉप्युलरली म्हटलं जातं किंवा खरं तर जादूटोणा विरोधी विधेयक ज्याला आपण म्हणूयात, त्याच्या वटहुकुमाच्या तयारीत आहेत. काय नेमकी परिस्थिती आता त्या विधेयकाबाबत? असं की आजच्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काल डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी निघृण अशी हत्या झाली आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या महाराष्ट्रामध्येच फार मोठ्या प्रमाणावर ही चर्चा सुरू आहे. कारण डॉक्टरांनी गेली अनेक वर्ष सातत्याने आग्रह धरला होता की हे जे काही जादूटोणे किंवा अंधश्रद्धा या समाजामध्ये आहे, श्रद्धा वेगळी, परमेश्वराची पूजा करणं, श्रद्धेनं एखादा पूजापाठ करणं या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु अंधश्रद्धेने नरबळी देणं किंवा मिरची कोणाला तरी भूत आहे म्हणून त्याला मिरचीची धुरी देणं, साखरदंडाने बांधायचं, चापकानं फोडून काढायचं, विस्तवाचे चटके द्यायचे, त्याच्या तोंडामध्ये मलमूत्र काहीतरी घालायचं, ह्या अशा अनेक अघोरी गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये काही लोक करत असतात, तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा किंवा अघोरी गोष्टी ज्या विशेषता आहेत त्या बंद करण्यात आल्या पाहिजे. त्या कायद्यानं त्याच्यावर बंधन असलं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार करायला सुद्धा बंधन असलं पाहिजे, त्याचबरोबर प्रत्यक्ष करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराष्ट्र आपण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणतो. महात्मा ज्योतिराव फुले, शाहू आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांपासून सगळ्यांनी, अनेकांनी, जे महर्षी धोंडू केशवकर, ह्या सगळ्यांनी जे आहे महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांती जी आहे घडवलेली आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे होता कामा नये हा त्याच्या पाठीमागचा शुद्ध हेतू होता. गेली दोन चार वर्ष जे आहे याच्यावर चर्चा सुरू आहे, ते बिल तयार झालं, त्याच्यावर अनेकांच्या काही हरकती आल्या किंवा प्रत्यक्ष देवपूजेला किंवा आपल्या आपल्या धर्माची पूजा करत असताना त्याच्यावर काही आडकाठी आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काही नाहीये. किंबहुना अनेक वेळा अनेक मिटिंग झाल्या आणि ज्या ज्या गोष्टींना लोकांचा विरोध, कोणाचा विरोध असेल, डॉक्टर दाभोळकरांनी सांगितलं माझं काही हरकत नाही, तुम्हाला ज्या गोष्टी काढायच्या त्याच्यातून काढून टाका, पण शेवटी जे आहे हे विधेयक जे आहे मंजूर व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक विधेयक विधानसभेमध्ये मांडण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन सुधारणा भाग करायच्या आहेत, म्हणून ते विधेयक तिथे चर्चेला तिथे आता समोर असताना दुसरं त्याच विधेयकामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. बरं, ज्या ज्या गोष्टींवर ऑब्जेक्शन होतं लोकांचं, काही आमच्या वारकरी बांधवांचं सुद्धा काही लोकांनी ऑब्जेक्शन हरकती घेतल्या होत्या, त्या सुद्धा विचारात घेण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी, होम मिनिस्टर सर आर आर पाटील यांनी, चव्हाण मुख्यमंत्री चव्हाण साहेब, अनेक त्याच्यावर मिटिंग वगैरे झाल्या आणि त्यातून मग परत त्याच्यामध्ये थोडं आणखीन ते डायल्यूट करण्यात आलं आणि एक वेगळं असं एक विधेयक तयार झालं. ते विधेयक मंत्रिमंडळामध्ये मंजूर होऊन ते विधानसभेत गेलं, पण विधानसभेमध्ये ते आता तूर्त या क्षणामध्ये नाही असं सांगण्यात आलं. ते मूळ विधेयक जे आहे ते चर्चेलं होतं आणि हे विधेयक जे आहे हे मांडायचं होतं, पण ते काही मांडलं गेलं नाही. तर आज अशी मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांची अशी चर्चा झाली की आता हे ऑलटुगेदर नवीनच विधेयक निर्माण आहे आपल्या हातामध्ये, तर जुने विधेयक आहेत ते आपण सोडून द्या. हे नवीन जे विधेयक तयार झालेलं आहे ज्याला सर्वसामान्यपणे सगळ्यांचा पाठिंबा दिसतो आहे, त्याच अध्यादेशामध्ये ताबडतोब रूपांतर करा. बरं, तो अध्यादेश मंजूर करा आणि त्यातही काही अडचणी असतील तर पुढच्या अध्यादेशाचं ज्या वेळेला प्रत्यक्ष कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी पुढच्या अधिवेशनामध्ये चर्चेला येईलच, त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर आपला आणखी विचार करता येईल. परंतु आज तरी जे आहे आपण हे अध्यादेश हा मंजूर केला पाहिजे, कारण काही ना काहीतरी कारणामुळे हे सातत्यानं पुढे ढकललं जात आहे. काल सुद्धा जे आहे नरेंद्र दाभोळकरांचे जे जुने जे काही इंटरव्ह्यूज दाखवले गेले साधारणपणे मागच्या या ऑगस्ट पहिला दुसऱ्या आठवड्यामधले ते असावेत, त्यावेळेला सुद्धा त्यांनी असं म्हटलं की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सखोल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये जे काही अडथळे होते आता दूर करण्यात आलेले आहे आणि या अधिवेशना म्हणजे आता जे मागचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे मी ते हा कायदा मी मंजूर करून घेतो असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. ज्यावेळेला मुख्यमंत्री असं म्हणतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे ते मंत्रिमंडळाचीच बाजू मांडत असतात. आणि म्हणून मग मी त्यांना सांगितलं की जर आपण हा शब्द दिलेला आहे आणि आपली सगळ्यांची जवळपास अशी धारणा झालेली आहे की याच्यामधला ज्या काही विरोधाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता दूर करण्यात आलेल्या आहेत, तर आम्हाला असं वाटतं की आता आपण त्याच्यावर जास्त न थांबता पुढच्या अधिवेशनापर्यंत न थांबता ताबडतोब अध्यादेश भुजबळ साहेब तुम्हीच याचा बद्दल पुढाकार घेतला, आम्हाला कल्पना आहे तुम्ही पुढाकार, तुम्ही तो प्रस्ताव मांडला होता अशी आमची माहिती आहे आणि त्यानंतर चर्चा झाली आणि अध्यादेश निघण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण हे होत असताना विरोधी पक्षांचं म्हणणं पडलंय की प्रत्येक वेळी असा एखादा निर्णय राबवण्याच्या दृष्टीने चर्चेच्या ऐवजी विधेयक पारित करून घेण्याच्या ऐवजी थेट वटहुकूम काढला जातो, अध्यादेश काढला जातो. विरोधकांच्या या टीकेबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की विरोधकांचं ज्या गेली 3 वर्ष ज्या विरोधकांबरोबर चर्चा होते आहे आणि विरोधकांना ज्या ज्या गोष्टीवर त्यांचं ऑब्जेक्शन होतं हरकत होती त्या गोष्टी ज्या आहेत हे नवीन विधेयकामध्ये आपण कमी केलेल्या टाळण्यात आलेल्या आहेत. तर असं काही नाही चर्चा आणि त्यांची अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि दाभोळकर जेव्हा होते त्यांनी सुद्धा चर्चेमध्ये सांगतानाच सांगितलं की ठीक आहे याच्यात जे काही काढायचं ते तुम्ही काढा ना, काही हरकत नाही. जे काही कमी करायचं ते कमी करा, जे काही करायचं असं आणखी डायल्यूट करा, पण हे एकदा जो जे आहे मंजूर होऊ द्या. कारण एक मेसेज जो आहे समाजामध्ये गेला पाहिजे की म्हणजे असं करणं चुकीचं आहे, गुन्हा आहे, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि जे कोणी अशा प्रकारचे नरबळी सारखे जे प्रकार होत आहेत किंवा मगाशी सांगितलेले जे प्रकार होतात त्यावर कुठेतरी एक वचक बसेल की नाही याच्या याला अडवणार कायदा अस्तित्वात आहे हे त्याच्या पाठीमाग हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. कुणाच्याही श्रद्धेला धक्का पोहोचवणं तो तुम्ही प्रयत्न केलेला आहे भुजबळ साहेब, असं त्याच्या पाठीमागे काही हेतू नाही. विरोधी पक्षाने सुद्धा मला असं वाटतं पण भुजबळ साहेब आता हा समजा अध्यादेश आपण काढायसाठी आपण सगळ्यांनी इच्छाशक्ती दाखवलेली आहे सत्ताधाऱ्यांनी, पण विरोधकांचा हा चर्चेचा आग्रह पर्यायाने असणारा विरोध कायम राहिला तर हा अध्यादेश पुढे रेंगाळू शकतो का? कारण तुम्ही म्हणाला की नंतर त्याची विधिमंडळ चर्चा करावीच लागणार आहे, हा बारगवू शकेल प्रकार नाही त्याच्या चर्चा करून त्याच्यामध्ये समजा खरोखर पटलं आपल्याला की नाही याच्यातलं जो विरोधक म्हणतात याच्यात आणखीन एखादी गोष्ट कमी करायची जास्त करायची तर करता येईल ना त्यावेळेला सुद्धा. बरं, अगदी खुल्या मनानं जे आहे आपले गृहमंत्री आर आर पाटील असतील किंवा आमचे मोघे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री चव्हाण साहेब असतील ह्या सगळ्या खुल्या दिलानं चर्चा केली या सगळ्या लोकांबरोबर ज्यांचे ज्यांचे काही ऑब्जेक्शन्स आहे ज्यांचे ज्यांचे काही हरकती आहेत त्यांच्यावर चर्चा केलेली आहे आणि अजूनही कुणाला काय असेल तर येऊन शकतात, सांगू शकतात, चर्चा करू शकतात. पण मला असं वाटतं की जिथे जिथे अडथळे होते ते अडथळे दूर करण्यात आलेले असं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा सर्व संबंधितांनी म्हटलं आणि सर्वच मंत्र्यांनी सांगितलं की याच्यावर बरीचशी चर्चा झालेली आहे आणि आता अडथळे थोडे दूर झालेले तर असं थांबण्यात काय अर्थ नाही, उगीच करायचंच नाही असं होत असेल तर त्याच्यामध्ये कोणी खोडा घालू नये अशी अपेक्षा सगळ्यांची आहे. पण भुजबळ साहेब एक अगदी थोडक्यामध्ये साधारणपणे त्याच्यामध्ये खरोखरच काय अडचणी आहेत त्या दूर करण्यात आलेल्या आहेत. मूळ जे विधेयक आणि हे नवीन विधेयक याच्यामध्ये फरक आहे, त्याच्यातल्या अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही खोडा घालू नये. भुजबळ साहेब पण आम्हाला थोडक्यामध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी थोडक्यामध्ये या विधेयकातल्या प्रमुख तरतुदी ज्या प्रमुख्यानं ज्याच्याकडे सगळ्यांचं तुम्ही लक्ष वेधू इच्छित असाल अशा काही प्रमुख तरतुदी प्रमुख शिक्षा याबद्दल काही सांगाल थोडक्यात? असं आहे की याच्यामध्ये जे आहे खरं म्हणजे कशासाठी आहे भूत उतरवतो म्हणून एखाद्या व्यक्तीला दोराने चाकणी बांधायचं, मार मार मारायचं, काठ्याने मारायचं, चापकाने मारायचं, नंतर मिरचीची धूर द्यायची, छाताला टांगायचं, दोरा त्याचे केस तोडायचे, केस उपटायचे, त्याच्या तापलेल्या वस्तूचे चटके द्यायचे किंवा उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणं किंवा त्याच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणं, त्याच्यानंतर शरीरात जीव घेणार जखम्या होतील अशा प्रकारच्या अघोरी प्रथांचा वापर करणं किंवा गुप्त धन आहे असं सांगून मग काहीतरी नरबळी देणं, जारण मारण या सगळ्या गोष्टी किंवा अंगामध्ये कोणाच्या अतिंद्रिय शक्ती आहे म्हणून लोकांना घाबरवून सोडणं किंवा एखादी व्यक्ती जी आहे ही चेटूक केले करते म्हणून तिला मारहाण करणं, त्याची नग्नावस्थेत धिंड काढणं, तिच्या रोजच्या व्यवहार बंधनं आणणं किंवा
कोणाला जर समजा साप चावला विंचू चावला तर तो औषध घ्यायची नाही, तो हा मंत्रतंत्रच करायचं, जादूटोणाच करायचा, हे असं करून जे आहे त्यावर त्या औषधापासून वंचित ठेवणं, ह्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि यामध्ये शिक्षा जी आहे ही 5,000 रुपयाच्या दंडापासून तर अगदी 7 वर्षापर्यंतची सुद्धा शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते अशा प्रकारची याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. भुजबळ सर, आपण आपण एक तर वेळ दिलात आणि हा प्रस्ताव आपण मांडलेला आहात, हा पण एक योगायोग चांगला म्हणावा लागेल. फुल्यांचं राजकारण पुढे नेणार आहे म्हणून नेते आपल्याकडे बघितलं जातं. आपण हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि जशी तुम्ही आशा केलेली आहे, सगळ्यांची आशा आहे की सरकारनं कधी नव्हे ती इच्छाशक्ती दाखवलेली आहे एवढ्या वर्षानंतर, विरोधकांकडनं सुद्धा त्याला साथ मिळेल आणि या अध्यादेशाच्या रूपाने हा कायदा पुढे येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झालेली आहे तिला बळ मिळेल. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, या प्रस्तावित अध्यादेशाबद्दल माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझी विनंती आहे सगळ्यांना की हा अध्यादेश सगळ्यांनी पाठिंबा द्यावा काय, आणि याच्यातल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत आणि विरोध न करता महाराष्ट्र आपला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, परत एकदा सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, ती त्या प्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थात हे काही माझं काही एकट्याचं हे काही नाही, सगळ्या मंत्रिमंडळातील अनेकांनी याच्या चर्चेत भाग घेतला. आर आर पाटील असतील, नारायणराव राणे असतील, नितीन राऊत असतील, सगळ्यांनी, स्वतः मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, सगळ्यांनी जे आहे सांगितलं की हे जे विधेयक जे आहे आपल्याला आता मंजूर करणं गरजेचं आहे, आपण ते करायला पाहिजे. वर्षभर त्याला फार वेळ झालेली आहे, आता थांबता. खूप छान, धन्यवाद भुजबळ साहेब, तुम्ही सविस्तर वेळ दिलात आम्हाला आणि आमच्या आपल्या प्रेक्षकांच्याही मनात प्रश्न होते, अनेक पुरोगामी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात, जनतेच्या मनात प्रश्न होता की या कायद्याचं नेमकं काय होणार, पण शासन या ठिकाणी इच्छाशक्ती दाखवत आहे त्यासाठी तुमचे सुद्धा आभार मानले पाहिजेत आणि तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी सुद्धा आभार. धन्यवाद. माझा विशेष मध्ये आपण इथे थांबतो, इथे ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपण डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे चिरंजीव हमीद दाभोलकर, डॉक्टर हमीद दाभोलकर त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांच्याशी खास बातचीत केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात, त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या चळवळीविषयी, त्यांनी भावना व्यक्त केल्यात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाविषयी आणि चळवळीच्या पुढच्या भवितव्याविषयी, याविषयी ते आपल्याशी बोललेले आहेत, त्याचे विचार आपण जाणून घेऊयात ब्रेकनंतर. पाहत राहा एबीपी माझा.